मुंबई गोवा महामार्गावरील पेणमधील भोगावती नदीच्या पात्रात पुलाखाली जेलेटीनच्या कांड्या सापडल्या असल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती यावेळी रात्री रायगडसह नवी मुंबई बॉम्ब शोधक पथक दाखल झाले होते या जेलेटिन कांड्या निकामी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे प्रांत विठ्ठल इनामदार पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नानाजी नारनवर दादर सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या जेलेटीन कांड्या नदी पात्रातून बाहेर काढण्यासाठी रायगडसह नवी मुंबई बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते या कांड्या वाहून आल्या की कुणी टाकल्या याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावरील एकेरी वाहतूक बंद केली होती या घटनेची माहिती पेणमध्ये पसरताच अनेक नागरिकांनी भोगावती नदीच्या पुलाजवळ धाव घेतली परंतु पोलिसांनी दोन्हीकडील नाकाबंदी केली होती परंतु दोन्ही बाजूला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती